विश्व 24 न्यूज हरपल आपके साथ। हॅलो, तुम्हाला काय अडचण आहे मला सांगा। ती अडचण, अरे बाबा आपण माझी काय आयुष्य बर्बाद केलंस रे। तुला रांडीच्या पुसायचंय, त्या पोरांचा एवढं तुला विचार आहे। तू मला नाही, मला आत्ताच्या आता तुझ्या बापाकडून तू वाटणी करून घ्यायची। मला नाही माहिती, मला हे बिलकुल नाही करायचं। मला मूल हो या ना हो, मला आता बस झालेलं आहे। कळलं ना किती तुमच्या डिवोर्स मध्ये काय काय वार्ता झाल्या, आता कळालंय आम्हाला। तुला आता सांगणार नाही, मी मूर्ख नाहीये तुला आता सगळं सांगायला। मी सांगून चुक्या केल्या सगळ्या, आता डायरेक्ट करायचं मी ठरवलेलं। मी कालपासून ठरवलेलंच आहे। मी आता मला मला हे जे ऐकायला भेटतंय ना, हे देव सांगायला लागले मला। देवाचं मला आज आशीर्वाद आहे की बाबा मला सगळं स्वतःहून कळायला लागले, ते बरं झालंय। कळू द्या, पण तिथं काही अडचण नाही, आम्ही तुमच्या बरोबर आहे। काय आहे तू माझ्या बरोबर रे? काय आहे तू बरोबर सांग ना। तू काय काय केलंस कारस्थान, आणि तुझ्या बरोबर कसंच होणार? तू मला आज वागवतो ना, तुला माझं लक भेटणारच नाही। तू मला जर अर्धे अधुरी ठेवलं ना, तुला सगळं अर्धच भेटणार, तुझं कधी पूर्ण होणार नाही। लक्षात ठेव, तू बनणारच नाही आमदार। तू लक्षात ठेव, माझं लक तुला भेटणारच नाही। आई जवाड्या, तू मला तुझं दाखवतो ना, तू माझं पूर्ण होत नाहीस ना, तर तुला माझं पूर्ण भेटणार नाही। लक्षात ठेव, लक्षात नाही, तू पुढे तुला मी प्रेम पण करणार नाही। समजून जा, समजलं ना? तू माझ्या लायकीचा आता नाहीयेस, मी कळालंय मला। आज एवढंच माझं नशीब भाग्य तुटलेलं आहे ना की मी आता माघारी ओळू शकत नाही, याच्यामुळे मी चिरते। तुझ्या गाडीत घालते मंगळसूत्र मला नकोय। तू काय नीच जात अवलाद निघालीस ना, ते मला कळाले। एवढं बायकोला तू वचन देतो, वचन देतोस तू बायकोला? हा, तू वचन का देतोस बायकोला? काय दिले कुणाला? मी सांगणार नाही आता तुला, सगळ्याच्या समोर उभं करणार आहे। बघ तू का केलं तू तसं माझ्या बरोबर? समोर सांगतील मला काय सांगते समोर, म्हणजे काय मला छुटे समजता तुम्ही? मला काय बोलतो कि मी नाही जाणार, मी नाही जाणार। अरे तू तुझ्या आईची वाईट केली तिच्या बरोबर? हा, जाणार का नाही जाणार? कसं बोलतो तू? का खोटं बोलतोय तू? का खोटं बोलतोय? मी सगळे लोक सांगायला वेडी आहेत। त्याच्या समोर उभं कर, मला बोललीच ते लोक उभं कर माझ्या समोर आमच्या म्हणून। नाही बरोबर बोली, बायकोला पण आनंद त्याच्या समोर उभा सगळ्या समोर विचारायचं बोलाय। आणि 3 वर्षाचा संबंध नव्हता का होता ते पण विचारावं। तोंड बी बघणार नाही, तिकडे जाणार बी नाई, आणि तुम्हाला सांभाळायला ठरवलं। इथं बसलोय आम्ही। नाही नाही नाही, सांभाळायचं मला काही नको। मला सांभाळायचं आहे ना, माझा देव आहे। मला सांभाळायसाठी मी लग्न नाही केलंय, मला प्रेमासाठी लग्न केलं। आणि मला हक्क पाहिजे होता माझ्या बापचं, केलं ना तडफडून माझ्या लग्नासाठी। म्हणून मी लग्नासाठी मन बदलवलं। मी कुठल्या गावच्या माणसाचा ज्यांना आदर नाही लागली, समजलं ना? मला हक्क नाही, मला पाहिजे आहे। मी आता तुला नाही मागणार, मी तुझ्या बापाला येऊन मागणार आहे आता। का? मला आता सण होईन झालंय, मला काय नाही, कधी लालच मुलगी नाही। पण मला हा विचार करायला लागलाय की मला असंच समजलं शून्यातच जमाय। म्हणजे काय बोलले त्या फोनवर मला पाहुणे की तू शून्यात जमाय? काय मी शून्यात जमाय? मी शून्यात जमाय? आता बोलत असणार आहे ती बोलतीय तुझी पाहुण्यांमध्ये, मी शून्यात जमाय? तिला दंगा करेल म्हणून तिला सांभाळतोय बोलली ती? नाही नाही अजिबात नाही, त्याचं काय। मी दंगा करते म्हणून सांभाळतोय तुम्ही मला? नाही नाही अजिबात नाही। तुम्ही काय सांगताय तुम्ही सगळ्या लोकांना? नाही नाही अजिबात नाही। तुम्ही बोललाय का बोलली असं? तुमचं मी कप घेत ना दुसऱ्या लोकांकडून पण मी करू शकत होती, पण मी कप घेते 4-5 महिने झालं मला समोर सगळ्या गोष्टी माहित पड। आणि मी आधी बाळासाठी सेक्स केलाय तरी तू मला घडते तरी मला काय राहणार आहे? म्हणून कोणाला ऐकू नका, मी बरोबर आहे तुमच्या। नाही रे बाबा, तू मला उद्या उठून आणि पाडशील माझ्या मुलाला? मला नको यायचं। विचारा तुम्ही, हॅलो वडिलांना विचारून तुम्ही वडील काय म्हणतात बघा। वडील काय म्हणतात? नाही वडिलांना मी विचारणार, मी सगळं लोकांना घेऊन येणार आहे। मी तुझा समाज असा करणार ना, लक्षात ठेव। तू देवेंद्र फडणवीसला जाऊन जर नाही सांगितलं ना, मी स्वतः फोन करून सांगेन तू काय समाज केला माझ्या बरोबर। तुझं तिकीट आणि तिकीट गेलं खड्ड्यात, समजलं ना? काही लकी नाहीये मी तुझ्यासाठी। तू तू जसा माझा काळ बनून आलाय ना, तसं मी मरायच्या अगोदर काळ बनीन, तुझं लक्षात ठेव। हा, मी आज मुंबईला राहायचं मी त्यागले,
जिच्यासाठी मी आयुष्यभर माझ्या बापाला सुख दिलं नाही मुंबईत राहण्यासाठी, आज तुझ्यासाठी मी मुंबईत सोडून इथे यायला लागली का? तुझी तब्येत खराब व्हायला लागली, मी तुला बोलून नाही दाखवत पण तुझी तब्येत खराब व्हायला लागली, तू टेन्शन घेतली म्हणून मी विचार केला मला नवऱ्याचं दुःख पाहिजे म्हणून. आणि तुम्हाला काय आज दाखवलं की मी दुसऱ्यांना तुला मी त्रास देते म्हणून तुम्हाला थांबवतोय. काम लिहून देतो मी, काय टेम्पो लिहून देतो तुझ्या भोकात काठीस आल्या काय नाही. तू सध्या बोलतो आणि पुन्हा जेव्हा मी कर बोलते तेव्हा नाही बोलतोस तू, किती वेळा पलटलं. अरे तू पुण्याला मला जसा पलटला ना, मला काय झालं, मी नमली, मला लग्न करायचं होतं म्हणून मी नमली रे तुझ्या पुढे रडली मी, नाही तर मी कुणाच्या पुढे रडणारी मुलगी नाही. समजलं ना, त्या दीपक सारख्या माणसाला मी पुन्हा तोड हू म्हणून विचारायला गेली नाही मी. हा असं करतो तू, तुला सगळ्या गोष्टी सांगितल्या माझ्या हे या नतीजा झाला ना, हे विकनेस झाले. माझ्या आई पण मला कोणी तू सांगायला होतं पाहिजे होत नाही, माझ्या आईला येऊ त्याने सांगू होते, ती दूध आणायला गेले. मी सांगणार आहे मला असं झालं जमीन हात धरल्यासारखं. अरे काय बोलते तुझी बायको, मी त्रास देते म्हणून तिला सांभाळते तात्पुरता, ही बोलण्याची पद्धत नाही. येऊन या समोर बोलती नाही बघा तिची बोलती, मला पाहुणा ती बोलला नाही त्या बायकोला त्याला समोर बसवायचं बोलले. आम्ही विचारतो का रे बघा म्हणून. हाय भांडण नाही, त्यांना ऐकायला भेटले, त्यांना तुमच्याच कुठल्यानी सांगितलंय नाही इथले, तुमच्या घरातल्याच माणसांनी सांगितलंय, बाई माणसांनी सांगितलंय. तुम्हाला मी सांगते काय वाटलं तुम्हा लोकांना, मी मुद्दा म्हणून करते त्रास देते का तुम्ही लोकांना, माझं मरलेलं तोंड बघायचंय का सांगा ना, मारा ना मला, सरळ मारा मला, मला मारून टाका, तुम्हाला नाही पाहिजे ना मारून टाका. पण माझं आधी मार्केटिंग करायची नाही, एक तर तिथे फोन मध्ये ब्लॅकमेल करते. अरे ब्लॅकमेल काय तुझ्याकडे, मी ब्लॅकमेल करू काय सांगितले मला, तू काय दाखवलेस लग्न करून, लोक आज लग्न करा मला चेक करतात सगळं, प्रॉपर्टी घर खानदान इन्कम तुझी काय चेक केलं रे, मी डोळं बंद करून लग्न केलं सुखासाठी फक्त, माझ्या मनाच्या शांतीसाठी. आणि मला काय भेटतंय त्या बदले, हे रोजचं ऐकायला भेट झिरो आहे माझं, झिरो काय म्हणते तुझी बायको, त्यांना काय म्हणते, झिरो आहे, झिरो त्याचं लग्न मान्य नाही. अरे तू सत्ता बोललाय रे माणसा, तू काय बोललाय, तू मालक असून तू सत्ता बोलाय, तिच्या आईचं भोग एका महिन्यात दाखव काय चालू केलंय मला. म्हणजे मी माझ्या घरात पण उद्या यायच्या लायकीची राहणार नाही, फोन करा मला मी बोलतो. आईशी माझ्या काय बोलायचं नाही तू, तिला काहीच कळत नाही नेमकं, आता तिला काय सांगितलं ना ती, तिला ते काय झालं तिच्या डोक्यात फेड बसल्या, ते कोण पण सांगेल काय पण ऐकल, ती तेच बोलते का कुणाच ऐकायचं ना तुझं, तू करायचं तुझं क्रिया करायचं, आधीच बोलते नाही नाही माझी वडिलांच्या समोर काय बसू, काय बसू, काय बसू, मला कसं वडील माझे ते सांगतील ना तुम्हाला काय पाहिजे, विचारा ती कशी बघा तुम्हाला सांगते काय बघायचं नाही, मला माझी वाटली पाहिजे मला काय नाही, तुझी आई घाल तू, मला कळालेलं आहे तू मला नाही देणार, तू बायकोकडे जाणार आहे, ती पाहुणी सांगते ती ना, ते मला कळायला लागले माझ्या मला निशिबाला जे होतं ना जी भीती तेच व्हायला लागले, जे भेटायचं ते भेटणं झाले मला हे नाही, म्हणजे माझं झिरो म्हटल्यावर मी काहीच करू शकत नाही, मला कसलंच अधिकार नाव नाही साधं कागदावर भेटणार मला देशमुख म्हणून. हा वडिलाकडे काय चालतंय, काय चालतंय, तुझीकडे नोकरी नाही का, तुझ्या वडिलाला घेऊन ये इथं, समजलं ना, तुझ्या वडिलाला घेऊन ये इथं, आज मला भाऊ नाही बाप नाही म्हणून ही दाखवायला लागले ना सगळे तुम्ही लोक. हा रोज मी बोलून घेते कशाला बोलून घेते, नाही मला नाही माहिती, मला काही माहित नाही, मी देवाला माया कशी शपथ घेऊन सांगते बघा, तुम्ही जर मला जर असं काय प्लॅनिंग करत असाल ना तोंडावर सांगा, तोंडावर सांगा काय करेल, मला ही त्रास देऊ नका, मी माझ्या घरी येते आहे, मला काय झालं ना माझ्या आईला कोण सांभाळणार लक्षात, आणि सगळं सगळं खराब होऊन जाईल, आमचं घर तुटून जाईल, आता कुठं लग्न झाले मग माझ्या आई खुश होऊन फिरते, काय होणार नाही, काय आधी कुठे घरी जायची पण घरी आवडीनं फिरते ती बाय, कशी राहते कशी करते मला असं तरी वाटतं, पण मी गप बसते का तुझ्या प्रेम भेटण्यासाठी, हा चुकी आहे माझी, माझी काय चुकी होती श्रीकांत देशमुख सांग, तुझ्या बरोबर मी काय फसवणूक केलं का, तुला जबरदस्ती केली का, तुला ब्लॅकमेल, तुझी इच्छा असल्याची आहे तू माझ्याशी लग्न केलंय की नाही सांग, मी त्या दिवशी जेवढा आता तमाशा करते तेवढा त्या दिवशी केलेला का सांग मला,
का माझं आईचं बरोबर केलं तू सांग. नाही करत नाही अजिबात, काय करत नाही तुम्ही, का करत नाही म्हणजे काय करत नाही. रोज मला हे सतवते, त्याच्यासाठी मी गाव मुंबई सोडण्याचा प्रयत्न केला. आता त्याच्यासाठी तयार झाली, तुझ्यासाठी फक्त माणसा, तुझ्याबरोबर मला क्षण घालवायचे. माझ्या जागी तुझी मुलगी असेल ना, तुझं जे वय आहे ना, ते वय बघून नाक सोडून दे. पण मला नाही तोडायचं लग्न, मला निभू व्हायचं. मला हे दाखवत लोकांना सांगतो झिरो, तुझी बायको सांगते मी सतवते म्हणून तू निभवते. मला सांभाळतोय खोटं सांगून आपलं नाही, हेच तर आहे, हे मी नाही खरंय. मी सतवते म्हणून तुम्हाला सांभाळतोय. हा ही तुझी बायको जाणार, तुझ्या बायकोसाठी मी फोटो टाकायचे नाही. हे तिनं गावभर तमाशा असा करायचा. भोसरी नाही ना, नाही नाही तिला सोडणार नाही मी. त्या आई जवाडीने नीट राहिली अशी तू कशाला आलास तर रे माझ्याकडे. हा तिला नीट राहिलं नव्हतं जमत का रे? का तुला नाही तर तुला नाद असेल दादा पुरी ठेवायचा याचा असता रे. हा तुझा नाद खराब असेल एखाद्या वेळेस. नाही नाही अजिबात होणार नाही. आणि मी निभवणार आहे आणि तू डोक्यात काय घ्यायची नाही. कुणी काय सांग, कुणी काय सांगू म्हणजे काय चाललंय ऐकायला. मग काय ऐकून काय कोणी काय सांगेल, काय कोणी सांगेल म्हणजे तुम्ही बोलताय सतत कोणाला. तुमची बायको बोलते, तुम्ही बोलले थोडी बोलणार आहे. ही माझी मार्केटिंग होईल. अरे मी तर मोठं मोठं सांगते, मला चांगले भेटले, माझे सासू सासरे चांगले, देर चांगले, पुतणे चांगले, सगळं मोठं पण सांगते मला असं. त्याच्या बदली मला हे भेटणं लागलं. मला एखादं पर्यंत प्रेम पण नाही भेटला अजूनपर्यंत घरातलं. त्याच्या प्रेमापूर्वी लग्न केलं नाही मला, पण नीर भेटणं लागलं. ती बायको असं बसली काय ऐकू बसली नाही. ती आई जवळीला मारीन मी घरी जाऊन दिली. समजतो काय तू स्वतःला? मी तिचे काय तिचे कुठल्या गाडीला भिनार नाही. मी तिच्या तिच्यासाठी गप असते आणि तू मला सोडून म्हणून राजा घेऊ मला समजलं ना. म्हणून माझं मी करून घेतो सगळं उगा, तुम्ही एक करू नका. नाही एक केलं की एक आहे, एक केलं की एक आहे. अरे मला घुरायला नाही बाई, ठीक नाही. माझा अजून आवाज बदललेला नीट झाला नाही. हा आणि हे करत जगूच नाही मी आईच. म्हणून कुठं सांगतो कुठल्या जगाच्या कोपऱ्यात जाऊन मी सगळं विसरून जाऊ. साध्या लग्न झालेला तुम्हाला मी विसरू कसं सांगा. जाऊन विसरते तुम्हाला, तुम्हाला नको झाले ना मी मला मारून टाक. तुम्ही तुमची घाण वाटते ना तुम्हाला, लोकांना कळता येईल मी तुमच्या आईच आता. हा मी जे दिलेलं प्रेम आहे त्याच्या बदली मला हे भेटलं ना. मी गप असते का माझं लग्न तुटून ये, माझ्या नवऱ्याचं मन बदलून ये, म्हणजे गप असते. मला तुम्ही जर जास्त जरी असं ऐक, मी ना खरंच मी कोर्टाची पाहिजे आणि मी मरून दाखवले. तूच असते ना तर मी मरीन लक्षात ठेव. मला बस झाले. काय सांगतो तू, खोटा बोलतोय. तुला दोन वेळा पकडलंय मी. एकदा बायको बरोबर बोलताना, याची बायको बोलते फोटो लावते नवऱ्या बरोबर गुढी पाडायला. लाज वाटलं पाहिजे रे. लग्न का केलं तुझा एवढा सुखी संसार होता ना, तू माझ्याशी लग्न का केलं सांग. तुझं होतो ना सुखी संसार, तुला एवढी बायकोचं प्रेम आहे, बायकोचं तुझ्या. तू मला का बोलला माझ्या बायकोशी माझी संबंध नाही, 3 वर्ष झालं. हा पाहुण्यातला माणूस आहे सगळं, म्हणून मी विश्वास केला. 2 महिने झालं तुम्हाला बिना कॉल हे व्हिडिओ कॉलवर मला प्रूफ केलं. हा खाली झोपायचा बोर बोलायचा, मग मी विश्वास नाही करणार का? माझ्या आईच खराब केलं तू रे. करत नाही आई मी काय हो टिकवणार. टिकवणार नाही मला, जबरदस्तीच टिकवणं नाही पाहिजे. मला मनापासून पाहिजे आणि ते तू मनापासून करत नाहीये. तुझं मन फक्त त्या बाईच्यात अडकलेलं आहे. तू त्या पोरांना पाय सोडणार नाहीस आणि मला हे जमणार नाही. मी कुणाच्या लाईफ मध्ये बर्बाद केलं नाही, तू मला फसवलंयस मला माहित नाही. मला उद्या काय नाही. अरे मला देशमुख म्हणून नाव लावायला होईना झाले. कुठल्या तोंडाने लावू मी देशमुख म्हणून नाव? आहे ना मला लावू शकते काय देणार मी? काय होतोय दिवस खोटं बोलतो. उत्तर म्हटलं तर मी काय खोटं सांगतो तुम्हाला? का खोटं बोलताय श्रीकांत? अजूनही खोटं बोलताय तुम्ही. लोक हे सांगायला लागले माझं माझं लग्न शून्य आहे म्हणून सांगतेत. मी शून्य आहे. हा ती बाई तू सांगते शून्य आहे. मी शून्य आहे नाही, 100% आहे. तुम्ही शून्य कसं?
म्हणजे बाळासाठी ट्राय केलं तर ते सगळे निघून जाईल परत पाण्याने मी मी जाऊन माझ्या बॉडीचा काय हक्क आहे माझा, मला त्रास झालाय मला निघून जाईल. एक तर माझी फर्टिलिटी होत नाही सांगितलं डॉक्टरने, तरी तुम्ही लोकांचं काय तर काही उघडे येतात माझ्या डोळ्यासमोर. मला मला उतरून जायला लागला श्रीकांत, कुठला कुठला तरी एक कोपरा आहे ना मला सुखाचा कि त्याच्या आशेवर मी जगू. एक आहे ना कुठली ते बाजू तुमची रे, सगळं मला जबरदस्ती मग करून मागायला लागायला लागेल, मला त्याचा चीड येते सगळं जबरदस्ती करून मागते मी. समोरून प्रेमाने माझ्या सख्या बहिणीला सगळं प्रेमाने येत, सासरवरून सगळं प्रेम सगळं अधिकार. मला काय आहे माझी काय चुकी झाली एवढ्या वर्ष थांबून हे भेटलं मला. काय नाही व्यवस्थित आहे, तुम्ही चिंता करणार कोणाला ऐकू नका. मी तुम्हाला एवढे हाय लागले सगळ्यांना, तुम्हाला तुम्ही एवढे गुन्हेगार आहेत ना, लक्षात एखादं आयुष्य कधी खराब नाही करायचं, होत असेल तर करायचं नाही, तुम्ही मार्गाला लागायचं नसते माणसाने. होत बोलून बोलून आयुष्य बरबाद केलं मी. तुम्ही या नाही तुम्ही या आणि मला काय करायचं, आपण त्या नीतूकडे जाऊ आणि तिला विचारू तिला सांगायचं. नाही नाही तुम्ही सगळं बघणाराय तिथं, सगळं बघून आलाय. मला किती खोट बोललो का, तुम्ही सगळं तिथं बघितलंय, वरून पासून खालू पर्यंत सगळं बघितलंय. हा समोर मला विचारायचं तुम्ही बोलायचं काय काय बोलले म्हणून, आणि मी तिला मी सांगून येणार आहे. नाही मला सांगायचं तुझ्या, मी तुझ्याबद्दल काय वाईट बोलत नाही तर तू माझ्याबद्दल का बोलते असं. तुझ्या गांडीत कम होतं, तुझ्यात काय तर कमी होती म्हणून तुझा नवरा माझ्याकडे आलाय. मी काय त्याला काय आवत नव्हती, उभी नव्हती ये बाबा माझ्याकडे म्हणून. मला खोट बोलून आलाय का अजिबात ना. आता ते दिवसचा विषय चाललाय ना, आता त्याला भेटायचंय का नकोच आपल्याला. मी येणार नाही, मी येणार नाही. नाही तुमची एवढी पॉलिटिक बघा, तुम्ही तुम्हाला माझं लक्ष कधीच लागणार नाही. अजिबात मी काय करा म्हणजे काय, तू साल्या मला नाही झालं म्हणजे मला काय पण करा बोलतो आई झवाड्या मादर छोड. हा काय करू तुझ्या राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.